रशिया युक्रेनच्या युद्धाने अख्खं जग चिंतेत असताना श्रीलंकेत महागाईने कहर केलाय. सध्या श्रीलंकाची अर्थव्यवस्था अत्यंत बिकट परिस्थितीत आहे. मुळात श्रीलंकेवर आर्थिक संकट का आले, अशी अचानक महागाई का वाढली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीलंकेवर आणीबाणी घोषित करण्याची वेळ का आली, याविषयी सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी निकिता जंगले सकाळच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करते. आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत सध्या भीषण स्थिती आहे. जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले. पेट्रोल आणि डिझेल पासून ते दूध आणि इतर खाद्यपदार्थ इतके महाग झाले की लोकांना खरेदी करणं अशक्य झालंय. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा श्रीलंकेला अत्यंत वाईट काळाचा सामना करावा लागत आहे. अशात श्रीलंकेचे लोक रस्त्यावर उतरले. देशाच्या वेगवेगळ्या भागात होत असलेल्या तीव्र विरोधानंतर अखेर श्रीलंका सरकारने आणीबाणी घोषित करण्याचा निर्णय घेतलाय. आणीबाणी घोषित करताना राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी आपल्या आदेशात म्हटलंय की आवश्यक आणि अत्यावश्यक सेवा सुरळीतपणे सुरू राहाव्यात, तसेच सुरक्षेच्या कारणास्तव देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला जात आहे. श्रीलंकेची सद्यस्थिती पाहता श्रीलंकेत पेट्रोल आणि डिझेल संपले. मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करण्यासाठी देशाकडे पुरेसा पैसा शिल्लक नाही. डिझेलच्या टंचाईमुळे सर्वच मोठे वीज निर्मिती केंद्र बंद पडले. दिवसातून 13 तास लोड शेडिंग होत असून विजेची स्थिती इतकी बिकट आहे की तेथील पतदिवेही बंद करण्यात आले. रुग्णालयांमध्ये विजेचा तुटवडा असल्याने डॉक्टरांना ऑपरेशन्स करता येत नाहीये. याशिवाय औषध आणि खाद्यपदार्थांसाठी लांबच लांब रांगा लागलेला दिसून येत आहे. लोकांची सहनशक्ती संपली असून लोक दंगा करायला उतरले. लोकांना खाण्यासाठी पुरेसे अन्न मिळत नाहीये. श्रीलंका हा एक बेट देश आहे. येथील लोकसंख्या केवळ 2.25 कोटी आहे. एका छोट्या देशात एवढा तुटवडा कसा निर्माण झाला की सरकार नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल पुरवण्यातही अपयशी ठरले. याची अनेक कारणे म्हणता येईल. श्रीलंकेच्या आर्थिक दुर्दशेचं प्रमुख कारण परकीय चलनाच्या साठ्यात झालेली घट आहे. श्रीलंकेचा परकीय चलनाचा साठा 70% घसरलाय. सध्या श्रीलंकेकडे केवळ 17,500 कोटी रुपये परकीय चलन आहे. वास्तविक पाहता चीनची श्रीलंकेशी वाढती जवळीकता ही या आर्थिक संकटाचं एक कारण मानले जाते. चीनची नेहमी रणनीती राहिली आहे की ज्या ज्या देशात त्याने गुंतवणूक वाढवली तेथे राजकीय आणि आर्थिक अस्थिरता झपाट्याने वाढली आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान ही याची उत्तम उदाहरणे. श्रीलंकेवरील आर्थिक संकटाचं आणखी एक महत्त्वाचं कारण मानलं जाते, ते म्हणजे 1 एप्रिल 2019 रोजी श्रीलंकेत झालेला बॉम्बस्फोट. त्यावेळी कोलंबोमध्ये 50+ लोक मारले गेले. वेगवेगळ्या हॉटेल्स आणि शहरांमध्ये झालेल्या स्फोटांच्या घटनांमध्ये 300+ लोकांचा मृत्यू झाला. श्रीलंकेची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. मात्र या घटनेनंतर 2019 पासून विदेशी पर्यटक श्रीलंकेला भेट देण्यास टाळाटाळ करतात. यामुळे पर्यटनाला याचा मोठा फटका बसलाय. या सर्व परिस्थितीवर पंतप्रधान वगळता संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिलाय. अशातच श्रीलंकेचे विरोधी पक्षनेते सजित प्रेमदासा यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंकेला शक्य तितकी मदत करण्याचे आवाहन केले. सजित प्रेमदासा म्हणतात, कृपया श्रीलंकेला शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करा. ही आमची मातृभूमी असून आम्हाला आमची मातृभूमी वाचवायची आहे. श्रीलंकेत मंत्रिमंडळाने दिलेल्या सामूहिक राजीनाम्यावर बोलताना ते पुढे म्हणतात, असा सामूहिक राजीनामा देऊन देशातील जनतेची फसवणूक करण्याचा प्रकार सुरू आहे. असे करून हे लोक देशातील जनतेला कोणताही दिलासा देत नाही. मुळात श्रीलंकेमध्ये असणाऱ्या या आर्थिक संकटाचा भारतीयांवर काही परिणाम होणार का? निश्चितच भारतीयांसोबतच इतर देशातील नागरिकांवरही याचा बराच प्रभाव पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महागाईमुळे आम्ही रस्त्यावर उतरू शकतो, आंदोलन करू शकतो, हे मुळात श्रीलंकेच्या नागरिकांना समस्त जगाला त्यांनी दाखवून दिले. त्यांच्यापासून प्रेरित होऊन अशी भूमिका घेण्यास इतर देशातील नागरिक मागे पुढे पाहणार नाही, हे तेवढंच खरंय. म्हणून भारताने श्रीलंकेपासून काहीतरी धडा शिकून सावध राहणे ही गरजेचं आहे. तुर्तास इथेच थांबते, पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.